अमरावती में बोलते हुए राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि भारतीय जनता पार्टी के सरकार व्यवस्था का दुरुपयोग कर रही है। ऐसा 9 राज्यों में विपक्षी दल के नेताओं ने हाल ही में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को एक पत्र में लिखा है, यदि नहीं तो एक अदालत है। राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि अगर सिस्टम का इस तरह का दुरुपयोग होता है तो विपक्षी पार्टी के नेताओं को एक उदाहरण पेश करना चाहिए। मला असं वाटतं की यंत्रणांचा गैरवापर हा कुठेही होत नाही। मोदीजींच्या राज्यामध्ये जे काही गैरमार्गाने पैसे कमवतायत, गैरकारभार करतायत, भ्रष्टाचार करतायत, अशा भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा देण्याचं काम हे वेगवेगळ्या एजन्सीज करतायत आणि त्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही आहे। त्यामुळे मला वाटत नाही की अशा प्रकारे असं कुठलं पत्र घेऊन किंवा पत्र लिहून यातनं कोणाची सुटका होणार आहे। याच्यावरचा उपाय एवढाच आहे की हा भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने कमवलेला पैसा हे सगळं त्यांनी बंद केलं पाहिजे। असं त्यांनी उदाहरण दाखवावं की भारतीय जनता पक्षामध्ये आलं म्हणून कोणाची इन्क्वायरी बंद झाली। कोणाची इन्क्वायरी बंद होत नाही। भाजपमध्ये असा आहे की कुठेही असा, ज्यांनी चूक केली असेल त्याची इन्क्वायरी होईल आणि एखाद्यावर जर चुकीची कारवाई झाली असेल तर कोर्ट आहे, कोर्ट त्या संदर्भात निश्चितपणे न्याय देईल।